नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज। बेलदार समाज क्रांती मोर्चाच्या वतीने जिंदूर येथील बेलदार समाजाच्या झालेल्या अत्याचार प्रकरणी राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन कुणबी समाज भवन माणगाव येथे करण्यात आले होते। भटक्या बेलदार समाजाच्या महिला अत्याचार प्रकरणी राज्यभरात आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली। कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, मराठवाडा राज्यभर मेळाव्याचे आयोजन कर पाहिजे तेवढी शेती जमीन ताब्यात घेतली, पुढे कायदे आले तसं त्याची जमीन ज्याची काठी त्याची म्हैस कसतोय कोण, ज्याच्या हातात मंगळात पावर आहे तो कसतोय। मला सांगायचं आहे त्या महाराष्ट्राची तमाम बेलदार समाजाची भावना सांगायची आहे की आपण डोक्यावर पडलेला हात काय 13 कोटी वृक्ष जरूर लावा, ती एकता संचारते आणि शिवबाचं नाव घेतल्यानंतर आपलं रक्त उसळत ते स्वराज्यासाठी क्रांतीसाठी ज्या ज्या वेळेला अन्याय होतो त्यावेळेला कोण ना कोण जन्माला येतो आणि त्या अन्यायानंतर क्रांती घडते, त्याच्या मागे लोक उभी राहतात, त्या व्यक्ती मागे उभी राहत नाही, त्या विचारा मागे उभी राहत। सुरुवातीला ज्यावेळेस समाजाचं काम आम्ही हाती घेतलं त्यावेळेस दादाराम म्हणजे रवींद्र हरिचंद्र पवार यांनी अधिक माहिती दिली। समाज संघटना, त्यानंतर बेलदार संघ आहे, बेलदार भटका समाज आहे, बेलदार सेना आहे, या सर्व संघटना बेलदार क्रांती मोर्चा ह्या एका बॅनरखाली आज ह्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि 21 तारखेला आमचा एल्गार मोर्चा आहे तो त्या ठिकाणी जिंतूरमधील तहसील कार्यालयावरती होणार आहे आणि यापुढची रणनीती म्हणजे आमच्या संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या आमचा जो समाज आहे तर प्रत्येक कलेक्टर कचेरीवरती आमचा मोर्चा जाईल, त्या ठिकाणी आम्ही निवेदन देऊ आणि आम्हाला जर महिन्याभरात न्याय मिळाला नाही, सुधीर मुनगंटीवार वनमंत्र्यांनी जर आमच्या समाजाची माफी मागितली नाही तर आणि ह्या मुख्यमंत्र्यांनी जर आमच्या समाजाला त्या महिलांना न्याय देऊन त्या ठिकाणी त्यांना विस्थापित केलं नाही, त्या ठिकाणी त्यांना जर वनजमिनीमध्ये जी काही कसणारी जमीन आहे की शेतजमीन आहे त्याच्यावरती त्यांनी नांगरून हे करून 30 वर्ष ते कसताय आणि ती जमीन जर त्यांना दिली नाही, त्यांच्यावर जे गुन्हे जर मागे घेतले नाहीत तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांना गाढव भेट देणार आहोत आणि तशी रणनीती आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधील आमच्या समाजामध्ये मिटिंगा घेऊन ती रणनीती आम्ही तयार करणार आहोत। अत्याचार तर संपूर्ण राज्यामध्ये आमच्या भूमिहीन असणारा भटका समाज आहे, त्यामुळं आमच्या झोपड्या आहेत आणि प्रत्यक्ष आम्हाला काही घरं जागा जमिनी नाहीत, त्यामुळं आमच्या ह्या महिलांवरती अत्याचार होतो, कुठल्या तरी गावठाणात कुठंतरी गुरुचरणावर वनविभागाच्या जमिनीवरती आमच्या झोपड्या आहेत, बेघर असणारे आमचे लोक कुठंतरी आता स्थिर व्हायला लागलेत, भटकंती आमची कुठंतरी थांबवायचं चाललेलं आहे पण सरकारला वाटत नाही की आमची भटकंती थांबावी, म्हणून आमच्यावरती जो अन्याय होत आहे तर तो अन्याय थांबवण्यासाठी आम्ही सरकारला आम्ही विनंती करतो आहोत की बाबा मायबाप सरकार तुम्ही आता तरी आमच्या या भटक्या समाजाला स्थिर होऊ द्या, त्याला जमीन घ्यायची असेल तर शेतकरी दाखला तुम्ही काय मागू नका, त्याऐवजी असणारे ज्या ठिकाणी आमची झोपडी असेल त्याला गावठाण डिक्लेअर करा, कारण मोठमोठे जे समाज आहेत त्या गावठाण त्यांनी घेतलेली आहे, आमच्या भटक्या समाजाला महाराष्ट्रातल्या कुठल्याच गावामध्ये आज गावठाणामध्ये घर नाही किंवा भटक्या समाजाचं कुठेही गावठाण नाही आहे, तर हेच गावठाण तुम्ही सरकारने तयार करायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात पावलं उचलायला पाहिजेत आणि जे खातं आज महिला बाल विकास आणि हे आहे ते पंकजाताईंकडे आहे
तर पंकजाताईंनी यांचा महिला आहे त्या सुद्धा भटक्या समाजाच्या आहेत, परंतु त्यांचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे. आमचा त्यांना मेसेज आहे की आज तरी तुम्ही आमच्या या भटक्या समाजाकडे बघा आणि ह्या असणाऱ्या व्यथा, तुम्ही पण एक महिला आहेत आणि महिलांवरती, भटक्या समाजाच्या महिलांवरती अत्याचार होत असताना, तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही आज गप्प आहात, ह्या खेदजनक आहे. नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज.